ಅಸಂಬಂಧಿ ಯುವರಾಜ್ ನೆರವು ಜೊತೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ आपण सर्व मूक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहोत. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला. या मोर्चाचा आपला एकच उद्देश आहे. आपण समाजात बघत आहोत, देशात वातावरण बघत आहोत, या सर्व वातावरणाचा आपण या ठिकाणी निषेध करीत आहे. आणि आपल्या भारतीय संविधानाची जी राज्यघटना आहे त्या घटनेचा सन्मान व्हावा. प्रत्येक नागरिकाने, देशातील प्रत्येक नागरिक असेल, राज्यातील असेल, जिल्ह्यातील असेल किंवा आपल्या ह्या परिसरातील असेल, त्या सर्वांनी आपल्या ह्या राज्य घटनेचा आदर करावा. सगळ्यांना समान न्याय मिळावा. कुठल्याही प्रकाराचं जातीय किंवा कुठल्याही प्रकारचं हिंसक वातावरण आपल्या ह्या देशात, आपल्या राज्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये न व्हावं, त्यासाठी आपण हा मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. कारण धर्मो रक्षती रक्षितः, शास्त्र सांगतं की जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करीत असतं. आपल्या सगळ्यांना, जे आपण मानवजाती आहोत, धर्म प्रत्येकाला शिकवतो. प्रत्येकाच्या जाती असेल, संप्रदाय असतील, पंथ असतील, आज ह्या ठिकाणी सर्व राष्ट्रीय पक्ष आहेत, त्या पक्षांची, सर्व पक्षांची कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व संप्रदायाची संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण एक जातीय सलोखा, त्याचप्रमाणे आपल्या परिसरातलं वातावरण शांततेचं आहेच, ते शांततेचं वातावरण नेहमी स्वरूपानं राहावं, त्यासाठी हा आपण मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. कुठल्याही प्रकाराचं वेगळं वातावरण आपल्या ह्या परिसरामध्ये कोणी करू नये, आणि झालंच तर त्याला तो स्वतः जबाबदार असेल किंवा ते सगळे जबाबदार असतील. आणि तशा पद्धतीचं वातावरण मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, तसं वातावरण होणार नाही, त्यासाठीच आपण एक हा मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल किंवा आपले कुठलीही संस्था असेल, त्या संस्थांच्या माध्यमातून एक चांगली जाती सलोखा जिथं निर्माण होतो, खऱ्या अर्थानं देशाची प्रगती त्या ठिकाणीच होते. आपण सर्व जे असतील, देशवासी असतील किंवा आपल्या राज्यातील सर्व नागरिक असतील, आपण आपापल्या परीने आपापल्या धर्माचं पालन करावं, आपापल्या परीने आपापलं काम करून सगळ्यांना सुखी करावं. कोणीही एखाद्याला दुःखी करून सुखी होऊ शकत नाही. ही जी मानसिकता आहे किंवा ही जी इन्सानियत आहे, ही आपल्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक ग्रंथांमध्ये लिहिलेली आहे. ती आपण पालन करावी, ती जोपासावी, आणि त्यासाठीचा हा मूक मोर्चा ह्या ठिकाणी आणलेला आहे.